अण्णाभाऊ साठे यांच्या 103व्या जयंतीनिमित्त परभणी शहरातील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर वंचित बहुजन महिला व युवक आघाडीच्या वतीने जिलेबी वाटप करण्यात आली. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे, युवक जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, डॉक्टर धर्मराज चव्हाण, सुमित जाधव, शेख चांद आदींसह कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वरत्न साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 103व्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन आघाडी, युवक आघाडीच्या वतीने आज परभणी शहरामध्ये जयंतीच्या निमित्तानं मिठाई वाटप करून आज आम्ही या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या हर्षोल्लासामध्ये या ठिकाणी परभणी शहरामध्ये साजरी केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल सांगायचं पाहिजे म्हणजे तो एक त्यांनी एक साहित्य आहे. कमी वेळामध्ये अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आणि समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये त्यांनी काम केलं. अशा थोर महापुरुषांना आम्ही जयंतीच्या निमित्तानं कोटी कोटी शुभेच्छा, विनम्र अभिवादन करतो. जय भीम. यांच्या 103व्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शायरीच्या माध्यमातून लोकजीवनात आणि जनसमुदायामध्ये शायरीच्या माध्यमातून सगळ्या जनतेला जागृत केले, समाजाला उन्नतीचा मार्ग दाखवून त्या समृद्धीच्या मार्गाने नेले. आणि तशातच म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी फकिरा कादंबरी, नटस म्हणजे अशा विविध कादंबऱ्या लिहिल्या. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून सुद्धा. सय्यद खिजर, जुमो न्यूज, परभणी.